दिनांक 20 ऑगस्ट 2019 रोजी कवितांजली व कवी संमेलन स्पर्धा भाईंदर येथे संपन्न झाली असून विकास व संशोधन प्रतिष्ठान DIRF आयोजित कवितांजलीचे 15वे खुले कवी संमेलन दिनांक 8 ऑगस्ट 2019 रोजी SM पब्लिक हायस्कूल भाईंदर पूर्व येथे अत्यंत उत्साहाने संपन्न झाले. उपस्थित कवींनी विविध विषयांवर त्यांच्या रचना प्रभावीपणे सादर करून स्पर्धा व कवी संमेलन बहारदार केले. सरस्वती पूजनाने स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर उद्योजक श्रीपत मोरे, शंकर जंगम तर अध्यक्षस्थानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर लक्ष्मण शिवणेकर होते. विश्वस्त वसुंधरा शिवणेकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पाऊस या विषयावर 21 जुलै 2019 रोजी घेण्यात आलेल्या स्पर्धेतील यशवंत कवींची पुढील नावे घोषित करण्यात आली. पंकज जावळेकर प्रथम क्रमांक, निलेश हेबांडे द्वितीय क्रमांक, विठ्ठल घाडी तृतीय क्रमांक, विष्णू घोगळे उत्तेजनार्थ, विजय हमुनकर उत्तेजनार्थ हे यशस्वी कवींना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र तसेच सर्व स्पर्धक कवींना सहभागाबद्दल प्रमाणपत्र प्रदान करून गौरवण्यात आले. सूत्रसंचालन लक्ष्मण शेडगे यांनी केले. विजय हमुनकर यांनी सर्वांचे आभार मानले.